रायफल यांनी बुलेट जिंकली आणि एक नंबरचा मान करे तर मित्रांनो आज रायफल आणि राजा पहिल्यांदा पाहिलं झाला. गाडी एक नंबर पाहिली, गाडी गटची मी बाहेर पाहिली, फायनल पाच नंबर कसं पाहिली हो आणि एक नंबर गेला गाडीला. आणि गाडीला पळते गाडी जर सुटली लेट सुटली फायनलला पण गाडीला लगे गाडी झालल्या. तर मित्रांनो बघा बुलेटचा मानकरी बारीक ड्रायव्हर ड्रायव्हर कसं काय आज योग कसा जुळून आला काय. बाबू शेठचा फोन आला दोन दिवसापूर्वी, ड्रायव्हर आपली गाडी पळवूया. बाबू शेठने एका शब्दात म्हणलं पळवू तर पळवू, चालते म्हणले गाडी आणायला लागेल तुम्हाला, चालते ठीक आहे. आलो पहिले घेऊन काय आमची दोन शब्दात झाली गाडी पाहिली आमची त्याच असं कडेन डावीकडनं राजा बाहेरनं रायफल आतनं परत निघाली सीमेला बाहेरनं उजव्याकडनं रायफल दहावीतनं राजातनं फायनलला पाच नंबर तास गाडी चांगली पळाली. बरं आज मागचं मैदान घडलं होतं म्हणजे राजाचं, आता यांच्याकडे आपण मागच्या महिन्याला मैदान घडलं होतं राजा आणि मालक पण तेवढाच हट्टे की बाबा एक मैदान घडल्यानंतर दुसऱ्या मैदानावर धामा करतो काय विषय नाही. आपण सात आठ दिवस घरी ठेवला बैल आणि परत मी बाहेर ड्रायव्हर यात्रेस आल्यावर फोन केला चिंचणीस ना आपली गाडी पळवूया म्हणून त्यांनी लगेच मला म्हटलं आपण गाडी पळवूया दोन शब्दात परत फोन नाही काय नाही आज त्यांचा फोन आला गाडी नोंदवली का म्हणून मी आल्यावर गाडी नोंदवली. बर आज तुम्ही राजाला मग सांगितलं की आज मला बुलेटवर जायचं मी इरटी आणली पण तिथं ठेवायचे दुसऱ्याला कोणाला तरी द्यायची बुलेटवर जाणार होय की आपल्या म्हणजे दोन तीनदा बुलेटच्या मैदानात आपण हरवून म्हणजे सेमीला मार खाऊन आलो आज जिंकून द्यावली राजाने गाडी दे आपल्याला. म्हणजे अनेक लोक तुम्हाला म्हणले म्हणजे म्हणजे बुलेट एकदा बुलेट घ्या बुलेट घ्या आज बुलेट आली आली घे होय काय हो तुम्ही आता कंटिन्यू असते राजाबद्दल पण काय सांगचाल. आता काय सांगायचं म्हणजे राजन रायफलचा पहिला आपण मी बाबूला सांगितलं होतं की आपण हीच गाडी पळवायची म्हणून फलटणच्या मैदानात यात्रेस आल्यावर आम्ही परवा रात्री यांना बारीक ड्रायव्हरला फोन केलता तर त्यांनी लगेच आम्हाला वापस फोन केला दोन मिनिटाच्या आत की आपण पळू म्हणून आणि आपल्या नशिबानं पहिल्यांदा गटाला तर गाडी कडेन आली राजा बाहेरनं पळाला सीमीला परत रायफल कडेन पळाला फायनलला तर पाच नंबर तास आलं आणि घासाघाशी म्हणजे एक नंबरच केला. बरं आता मित्रांनो गट आणि सेमी गटाला काय काय माणसं कडेला झोपत नाही गटाला पण झोपली सेमीला तर झोपावं लागते काय माहितीये का बैल दोन्ही ठा माहिती ह्याची काय गरज चालली बैलावर आपला विश्वास आहे ना त्यामुळं गटाने लागली कडनं कडन पळवली आम्ही गाडी ह्या गाडीनं बाबा दोन तीन जण म्हटली कडन लागली उजव्या सेमीला काय टेन्शन नका की गाडी पळणार आहे. तुम्ही माग एकदा मला म्हणला होता की रायफल आणि राजा जर पळली तर परत कुठल्या पण मैदानात एक नंबर करणार हो तुम्हाला माग आपण बाईट दिली त्या बाईट मध्ये मी सांगितलं होतं की जेव्हा गाडी गटल आणि एका जो खाली येईल तेव्हा गाडीने एकच नंबर करायचा. बर राजा रायफल दोन्ही बैल सारखी पळतात कुणाला धारायला लागत नाही काय नाही दोन्ही बैलांचं पहिल्यांदा आज घालून इतकी गाडी गटून पळाली म्हणजे गाडी अजून गटली तर लईच गाडी पळणार आज पहिल्यांदा घातली हो आणि एकमेकाची मन एकमेकाला जुळली की मग गाडी आणखी याच्यापेक्षा जास्त पळणार. बरं आता तुम्ही दिल्लीवरून आला बरोबर सकाळी सकाळी मी मुलाखत देणार पण सांगू का माझी मनापासून इच्छा होती रायफलची आणि राजाची गाडी पळावी आणि मी बाबू शेठला पण बोललो होतो की आपण एकदा रायफल संघ पळूया पण आज मला पण माहित नव्हतं रायफल सोबत पायराय म्हणून ज्यावेळेस मी हिथं आलो बाबू शेठ आलो पण नव्हतं मी डायरेक्ट दिल्लीवरून पुण्यात आलो पुण्यात मी डायरेक्ट पलटण लागलो. मी हिथं आल्यानंतर मला कळालं की रायफल सोबत पाहिजे मी तेव्हा ही माझा मित्र आहे रायफलचे मालकच आहे ते सुरेश त्यांना मी फोन केला की गटाला हे नव्हते मी याला फोन पण केला की यार तू आला नाही गटाला गटाला गाडी झोपल्या तेव्हा ह्यो म्हणला मी यायला लागलोय सेमीपासून आम्ही दोघं सोबत आहे आणि माझी इच्छा होती मनापासून इच्छा होती की रायफल आणि राजा जगदाप जोडी पळवावी. बरं आता तुम्ही काय सांगचाल काय जोडी छान पळाली आणि भरपूर दिवसापासून इच्छा होती ही गाडी पळावीच आणि आज इच्छा पूर्ण झाली. बरं आता बारीक ड्रायव्हर तुमच्याकडे येतो परत बोला गाडी खालनं तुम्ही म्हणला मग अशी की खालनं म्हणजे गाडी कमी समज सुटता काय झाला विषय गाडी आमच्या फायनलला सुटल्या मधल्या रानात जरा तिकडे आहे जरा म्हणजे माती वाढली तर राजा ठेस कळला आणि बैल परत काढून घेतला तोर गाड्या इकडल्या उजव्या साईडच्या जरा सरकल्या होत्या परत बैलातनी आणलं पण जेवढं बैलातनी खेळवल तेवढं बैल अशी खेळून निघतात बाहेर लगेच म्हणजे लय क्रॉस केली गाडी मग तेवढं हे करून तेवढं म्हणजे एक अर्ध्या छकड्याचं अंतर मधल्या रानात कव्हर करून गाडीने एक नंबर गेला. बर आता बाबू शेठ आज बुलेट घेऊन जाणार कसं काय काय वाटतंय काय आनंद काय तुम्हाला बुलेट पहिली गोष्ट सांगतो तुम्ही राजाला एकच इच्छा आहे मला म्हणलं की बुलेट पाहिजे आज बुलेट राजाने दिली राजाबद्दल काय सांगता नाही ती कसं आहे मोठ्या मैदानात राजा आपल्याला म्हणजे सहजासहजी हरत नाही दोन तीन मैदानात म्हणजे आमची इच्छा होती आपल्याला बुलेट भेटावी
आपल्याला भेटली नाही, आज त्यानं ते आपल्याला करून दाखवत. आज आणि असं पैरा पण असं नाही की महिना आधी केलाय ना, असं काय ना, दोन दिवसात ही केलंय. बघा मित्रांनो, आणि ही बुलेट बघू शकता, तर राजन आणि रायफलनं ही बुलेट जिंकली. धन्यवाद. रोज येतात, रोज येतात, रोज आहे भाई, रोज रोज. कसं काय वाटलं आज बुलेट जिंकली तुम्ही? आज मी हक्काच आहे आमचा. होय हो हो, काय म्हणताय? काय नाही, रोजच आहे, रोजच एक नंबर. म्हणजे आज एक नंबर केला. हो दादा आहे ते मित्रांनो, दादाकडे पुढे येऊया, कारण मगाशी दाव घेऊन आलतो दादा, त्यामुळे दादाला की करायला नाही जमलं. दादा कसं झालं काय आजचं, कसं नियोजन कसं केलं काय? बाबूनेच केलं असेल. बाबूनेच केलं. पण कसं वाटत होतं काय आज एक नंबर येतं बुलेट घेऊन जायचं डोक्यातच? बाबू शेठ म्हणत होतो मगाशी मी जाताना बुलेट उडत जाणार. त्याचे एक लय दिवसाची अपेक्षा आहे बाबूजी, बुलेट वर जायचं घरी. हा, ते आज पूर्ण झाले. मगाशी इथं बसून सांगितलं की राजा आज मला बुलेट वरच गेलो, तर इथनं बुलेट वर जाणार. बुलेट वरच जाणार. काय दादा, त्या दिवशी दोन तीन मैदान गणली, काय वाटत होत म्हणजे कसं एवढ्या मोठ्या एक नंबरचा मानकरी, त्या दिवशी पण आपण माघार गेलो तिथनं. हरजित हे पचपायला पाहिजे, पचविल्याशिवाय हरजित माणूस वर निघत नाही. बर, गट कडन काढला, सेमी कडन काढला, फायनलला पाच नंबर ता झाला, त्यावेळेस तुम्हाला वाटत होतं आपण एक नंबर करणार? काय ना, कुठनं जरी आलं तरी तसं बैलावर आपला विश्वास आहे. बर, त्यामुळं काय ते बैल बाहेर पळतो. हा, त्यामुळं काय नाही, तसं काय वाटत नाही. आता बऱ्याच दिवस किती दिवस झाले गे आपण राजाला? मला वाटतंय सात आठ, आठ नऊ दिवस आहे. आठ नऊ दिवस. आणि गॅपवर गॅप असला की ती जास्त पळत नाही, पण आज लईच पळाला. म्हणजे त्याला सारखे तीन चार दिवस आले तर मैदान लागते. लागते पळाला की त्याला काय नाही. कसं पाळालं काय आज? काय आज मला वाटतंय पहिल्यापेक्षा जास्त आज पाळालं. लय पाळलं? लय पाळालं. आज त्या दिवशीचा त्यानं वाचपास काढला म्हणायचं. पाहुणं कसं नियोजन केलं काय आज? काय काय नाही, एक नंबर चाललं नियोजन केलं. हा, बैल तो पण बाहेरनं पळतो, बाहेरनं पळायला पण गाडी बैल थांब लागते ती. हा, म्हणलं का ह्यो बैल घालून एक मैदान करूया, म्हटलं गाडी कशी कशी पळते, कशी झोपतात, पहिल्यांदाच घाटा होता. बर, म्हणलं गाडी कशी पळते बघावी. हा, म्हणून पैरा केलता गाडी चांगली पळाली. हा, पहिल्यांदा सहा नंबर तासावून आली, परत एक नंबर तासावून सेमीला आली, फायनल पाच नंबर. आज तुम्हाला बुलेट वाटत होतो आपण घेऊन जाऊ बुलेट? तसं वाटत होतं राजा, आज विश्वास होता राजा आज बुलेट नेणार. गटाला सेमीला बघितलं त्याला. हो हो, आज वाटत होतं राजा आम्ही बुलेट नेणार. आज डोळ्यात पाणी उभं राहिलंय तुमचं. आनंद अश्रू, आनंद अश्रू. दोन तीन मैदान नुसतं असं तोंडात मारल्यात, माघारी गेलोय नंबर करून, गाडी पळून एक नंबर करून आम्हाला गुलाल नाही. म्हणजे काहीतरी अडचणी, काहीतरी अडचणी असते त्या. काय बरं, आता सकाळी तर इथं तुमचं नाव सांगा. सागर रोंगे. बरं, आज तुम्ही सकाळ दिनच म्हणत होता आज एक नंबर करणार, एक नंबर बुलेट घेणार बुलेट. काय काय तुम्हाला वाटत होत आज? म्हणजे आज म्हणजे आम्हाला सकाळी आम्ही आलो त्यावेळेस आम्हाला अपेक्षा होती की गाडी आमची एक नंबर करते, कारण का तर गटालाच यावेळेस गाडी पडली, त्यावेळेस आम्हाला 100% खात्री होती की गाडी एक नंबर करते. एक नंबर करेल, एक नंबर करते. बरं, किती दिवसापासून राजा बोलाय तुम्ही? मी राजापाशी जसा राजा पहिला राजाचा फेरा काढलाय आदत मध्ये, त्यावेळेसपासून मी राजासोबत आहे. बर, गावच गाव. तुमचं गाव कुठलं? माझं गाव खरेडी तालुका पंढरपूर. पंढरपूर वरून आलाय तुम्ही? हा, पंढरपूर. प्रत्येक मैदान पंढरपूरला? प्रत्येक मैदानाला. पाग वडकी पुण्यापर्यंत गेलोय, मुंबई पर्यंत सोबायला सोबत गेलोय. म्हणजे वडकी पर्यंत? म्हणजे बघा मित्रांनो, राजाचा फॅन. कुठनं वडकी वरन? तुमचं गाव कुठलं म्हणलं? किती लांब आहे? खरडी. खरडी पंढरपूर तालुक्यात खरडी गाव आहे. बरं, हे राजाचं तुमचं म्हणजे कसं नियोजन, कसं तुम्हाला म्हणजे ओळख झाली? हे राजा म्हणजे आमचं मामा आहे. ते होय, म्हणजे मामाचा बैल आहे. मामाचा बैल आहे. मामाचा बैल असला. आणि कसं होतं, मामाचा बैल पळतोय म्हटल्यानंतर एक आनंद. आणि कसा मामाचा काय ना आपला काय नाही. बरोबर आहे, तेच गे प्रेम आहे राजावर आमचं. लय प्रेम आहे. आज सकाळ बसूनच होता इथे. बसूनच आज कंस राजाला टाकलेली कंस खाऊन दिवस काढला. पण आज राजाला टाकलेली कंस, कच्ची कंस खाल्ली मी. पण आज दिवस काढला, एक नंबर करून चाललो इथं. आता बुलेटच घेऊन जाणार इथं. ओके, धन्यवाद. गोट्या भाऊ चाल गेले. राजाने एक नंबर केला आज. तुम्ही सांगोलीवरून आलाय? राजा सांगोलीवरून आलोय मी. सांगोली माझं गाव आहे, सांगोली तालुका आहे. राजा मोठा फॅन आहे. जिथे राजा असतो मी, कुठे बी मैदान असतोय राजाचं, राजाच्या पाठीमागे मी जातोच. माझ्या पाहुण्याचा बैल आहे. आज असं आनंद झाला की आज राजाने ह्यांना बुलेटची कमी होती, आज राजाने ती पण ह्यांना बुलेटची कमी करून. आज बाबू शेठला आज बुलेट पाहिजे होती. पाहिजेच होती. मी सांगितलं होतं राजाने म्हणजे
की राजा आपल्याला आज इथून बुलेट न्यायचे, हे राजाने आज फिक्स केलं बुलेट राजाने आम्हाला डोळ्यात पाणी उभं राहिलं तुमच्या डोळ्यात, म्हणजे अक्षरशः अश्रुधारा डोळ्यात होते याच्या, कारण राजाने जी गोष्ट कमी होती ती राजाने आज घरात मागितली. तर त्या मागचं मैदान घडलं होतं दोन मागच्या मैदानात राजा फॅनच मागच्या मैदानात राजा कुठेही मैदान असू द्या तिथं मी असणार, म्हणजे 100% असणार. जेव्हा ज्यावेळेस एक मैदान राजा नाराज केलं त्या पुढच्या मैदानात तुला म्हणजे ज्यादाच पडतो राजाला, दोन तीन दिवस मैदान लागत. काय एक नंबर गेला राजन, लय आनंद होतोय. सकाळी वस्तू त्यांच्यावर थांबलेलो आम्ही. हा असं भारी उडलं हे फलटणच आहे. फलटण तुम्हाला राजा फॅन? हो राजा फॅन. तुमचं काय उडलं? फलटण. फलटण म्हणजे फलटण मध्ये पण राजा पहिल्यापासून म्हणजे राजाच फॅन आहे. मागच्या वेळेस चालत तेव्हापासून होतो आम्ही. होय का? तुझं नाव काय भावा? राहुल भांडवलकर. बर फलटणच का? हा फलटण राजा म्हणजे इतका. ओके